सुस्वागतम। आपण आजच्या व्हिडिओ मध्ये सराव संच 1.3 पाहणार आहोत। प्रश्न पहिला, या ठिकाणी निश्चयक दिलेला आहे आणि कृती आपणास पूर्ण करायची आहे। निश्चयकामध्ये या किमती दिलेल्या आहेत। मग निश्चयक सोडवत असताना अगोदर असा गुणाकार करायचा, म्हणजे 3चा आणि 5चा, 3 × 5 किंवा 5 × 3। मग आता इथं 3 आहे अगोदर, मग गुणिले काय राहिलं, इथं काहील चौकटीत 5। आणि नंतर हा गुणाकार करण्याच्या अगोदर नियम आहे, वजाबाकीचं चिन्ह येतात, वजाबाकीचं चिन्ह आहे इथं। आता कोणत्या दोन संख्येचा गुणाकार करायचा, ह्या 2चा आणि 4चा, 4 आहे म्हणजे चौकटीत काय येईल, 2। सोडूया, 3 × 5 = 15, या चौकटीमध्ये आलं 15। ओके, 15 वजा 8, 15 मधून 8 गेले, किती राहिले मग, 7। ओके, आता त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील निश्चयकाच्या किमती काढ्या, काढा। मग नियम काय आहे रे, अगोदर या दोन संख्याचा गुणाकार करायचा, म्हणजे -1 × 4। आणि हा गुणाकार करण्याच्या अगोदर कोणतं चिन्ह द्यायचं, वजाबाकीचं, वजा। आता 2 × 7 किंवा 7 × 2, 2 × 7। ओके, आता ऋण × धन, ऋण 4 × 4 हे वजाला वजा, 2 × 7 = 14, म्हणजे -4 × ऋण, ऋण -14, -4 आणि -14 किती होतात, -18, म्हणजे या निश्चयकाची किंमत किती आली, -18। आता नंबर 2, 5 × 0, अगोदर हा गुणाकार करायचा, 5 × 0, आणि हा गुणाकार करण्याच्या अगोदर कोणतं चिन्ह द्यायचं, वजाबाकीचं। आता -7 × 3, -7 × 3 बरोबर 5 × 0, कोणत्याही संख्येला 0 न गुणल्यानंतर उत्तर काय येतं, 0। वजा ऋण, 7चं चिन्ह ऋण आणि 3चं चिन्ह धन, ऋण × धन, ऋण आणि संख्याचा गुणाकार 7 × 21। ओके, 0 × ऋण, धन 21 आणि 21 + 0 = 21, ही आली दुसऱ्या निश्चयकाची किंमत। आता तिसऱ्या निश्चयकाची किंमत काढूया, अगोदर या 2 अपूर्णांकाचा गुणाकार करा, म्हणजे काय, 7/3 × 1/2। ओके, आणि हा गुणाकार करण्याच्या अगोदर कोणतं चिन्ह द्यायचं, बरोबर आहे वजाबाकीचं। नंतर 5/3 × 3/2। ओके, करूया गुणाकार। मग पहिल्या अपूर्णांकात अंशांशाचा गुणाकार, 7 × 1 = 7 भागिले छेदाचा 3 × 2 = 6 वजाला वजा, कंसात 5 × 3 = 15 भागिले 3 × 2 = 6। अंशांशाचा गुणाकार केला आपण आणि छेदाचा केला, बरोबरला बरोबर 7/6 ऋण कंस म्हणजे गुणिले, 15चं चिन्ह धन, ऋण × धन, ऋण 15/6, 2 अपूर्णांकाची वजाबाकी आहे आणि दोन्हीचा छेद सारखा आहे म्हणून जशास तसं 6 घ्यायचं, अंशाची वजाबाकी 7 वजा 15। ओके, मग काय होईल, 15 मधून 7 गेले, 8 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा भागिले 6, 2 ला या दोन्ही संख्याला 2 ने भाग जातो, 2 × 8 आणि भागिले 2 × 3 = 6, म्हणजे -4/3। सराव संचाचा प्रश्न 1.3 प्रश्न दुसरा पूर्ण झाला। ओके, आता प्रश्न तिसरा पहा, पुढील एकसामायिक समीकरणे क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवा। ओके, क्रेमर्सची पद्धत, एकसामायिक समीकरणे सोडवा म्हणजे त्यातील चलपदाच्या किमती शोधा, आणि क्रेमर्सची पद्धतीने म्हणजे काय, निश्चयकाच्या सहाय्याने चलपदाची किंमत शोधणे। ओके, आता क्रेमरच्या पद्धतीने एकसामायिक समीकरणे सोडवत असताना एक लक्षात घ्यायचं की दोन्ही समीकरणे डावीकडे चल पद असावेत आणि उजवीकडे बरोबर चिन्हाची संख्या असावी, इथं दोन्ही अगोदरच आहेत। ओके, मग पहिल्या समीकरणाला नाव द्या समीकरण 1 आणि दुसऱ्या समीकरणाला नाव द्या समीकरण 2, काही अडचण। आता सर्वप्रथम क्रेमर्सच्या पद्धतीने समीकरण सोडवत असताना सुरुवातीला डीची किंमत काढावी, आणि डीची किंमत काढत असताना काय करायचं, बरोबर चिन्हाच्या डावीकडे हे पहा काय एक्स आणि वाय, मग अगोदर 100 सहगुणक लिहायचे नंतर वायचे, 100 सहगुणक काय, 3 आणि 4, वायचे काय आहेत, -4 आणि 3। ओके,
आता सोडू या हे अगोदर या संख्येचा गुणाकार 3 गुणिले 3 आणि हा गुणाकार करण्याच्या अगोदर कोणते चिन्ह द्यायचं वजाबाकीचं मग आता हे -4 गुणिले 4 ओके 3 3 1 9 वजाला वजा ऋण 4 आणि धन 4 चा गुणाकार ऋण गुणिले धन ऋण 4 6 16 मी 9 ऋण गुणिले ऋण धन आणि 16 ला 16 16 आणि 9 किती आले झाले 25 ओके ही डी ची किंमत आली आता dx ची किंमत काढत असताना काय करायचं x वरती हात ठेवायचं dx ची काढायचं ना आता इथे एक लक्षात ठेवायचं क्रेमरच्या पद्धतीमध्ये x आणि y मध्ये अगोदर काय येतं x म्हणून पहिला मान x चा आणि शेवटी y चा म्हणजे पहिला नंबर 1 चा मान x चा नंबर 2 स्थिर संख्या आणि शेवटी y ओके मग आता dx वर आपण हात ठेवलं x वर dx ची किंमत काढताना x वर हात ठेवायचा मग दिसतंय काय आपल्याला y आणि स्थिर संख्या मग अगोदर y घ्यायचा का संख्या घ्यायचा तर संख्या मग संख्या म्हणजे स्थिर संख्या कोणती येते लिहा अगोदर 10 आणि 5 आणि नंतर y चे संयुग्मक लिहा कोणते येते -4 आणि 3 ओके आता तिरकस गुणाकार करा अगोदर या दोन संख्येचा गुणाकार 10 गुणिले 3 आणि हा गुणाकार करण्याच्या अगोदर कोणते चिन्ह द्यायचं ऋण मग आता कोणाचा गुणाकार करायचा ऋण 4 गुणिले 5 ओके 10 3 1 30 ऋणला ऋण ऋण 4 आणि धन 5 चा गुणाकार ऋण गुणिले धन ऋण 4 5 20 30 ला 30 ऋण गुणिले ऋण धन आणि 20 ला 20 30 अधिक 20 किती झाले मग 50 म्हणजे dx ची किंमत किती आली 50 सुरुवातीला आपण d ची किंमत काढली नंतर dx ची आता कोणाची किंमत काढायची आहे dy ची आणि dy ची किंमत काढत असताना y वर बोट ठेवायचं मग काय दिसतंय तुम्हाला y वर बोट ठेवल्यानंतर x आणि संख्या मग अगोदर मान कोणाचा x चा आणि नंतर संख्या म्हणजे अगोदर x चे संयुग्मक लिहा काय आहेत 3 आणि 4 आणि संख्या काय आहेत 10 आणि 5 ओके मग तिरकस गुणाकार करा अगोदर ह्या संख्यांचा म्हणजे बरोबर 3 गुणिले 5 आणि हा गुणाकार करण्याच्या अगोदर कोणतं चिन्ह द्यायचं वजाचं मग 10 गुणिले 4 3 5 15 वजा कंसात 10 इंच 40 15 ला 15 ऋण गुणिले धन ऋण 40 40 मधून 15 गेले किती राहिले 25 मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण म्हणजे dy ची किंमत काय आली ऋण 25 मग सर्वप्रथम आपण x ची किंमत काढूया x सूत्र काय dx भागिले d dx ची किंमत किती आली आहे 50 भागिले d ची किती आहे 25 25 चक्क 25 25 2 50 म्हणजे x ची किंमत किती आली 2 ओके तसंच y ची काढूया dy ची किंमत y बरोबर सूत्र काय dy भागिले d dy ची किंमत किती काढली आपण ऋण 25 भागिले d ची धन 25 25 चक्क 25 25 चक्क 25 ऋण 1 भागिले 1 म्हणजे y ची किंमत ऋण 1 म्हणून उकल बरोबर अगोदर x ची किंमत 2 कमा y ची किंमत ऋण 1 ओके प्रश्न तिसरा म्हणला विद्यार्थी मित्रांनो आता आपण सराव संच 1.3 मधला प्रश्न तिसऱ्यातलं तिसरं उदाहरण सोडवूया x अधिक 2y बरोबर -1 आणि 2x वजा 3y बरोबर 12 आता इथं दोन बरोबर चिन्हाच्या डावीकडे चलपद आहेत उजवीकडे संख्या आहे दुसऱ्या समीकरणात सुद्धा डावीकडे दोन्ही चलपद आणि उजवीकडे संख्या आहे म्हणजे आपल्याला हव्या त्या रूपात समीकरण आहेत ओके मग सर्वप्रथम क्रेमरच्या पद्धतीने उदाहरण सोडवत असताना बरोबर चिन्हाच्या उजवीकडे बोट ठेवा डी ची किंमत काढत असताना मग काय दिसायलंय एक्स आणि वाय चे सहगुणक मग अगोदर मान कुणाचा एक्स चा मग अगोदर एक्स चे सहगुणक लिहा 1 2 आणि वाय चे 2 वजा 3 ओके सोडवूया अगोदर या दोन्हीचा तिरकस गुणाकार करूया 1 गुणिले वजा 3 वजा हा गुणाकार करण्याच्या अगोदर 2 गुणिले 2 धन गुणिले ऋण ऋण ऋणला ऋण बे दोन्ही 4 म्हणजे वजा 3 वजा 4 दोन्हीचं चिन्ह ऋण का असेना सारखा आहे बेरीज करायची 3 आणि 4 7 म्हणजे डी ची किंमत किती आली -7 ओके त्यानंतर डीएक्स डीएक्स ची किंमत काढत असताना
हा हात x वरती ठेवा मग काय दिसतंय तुम्हाला y आणि संख्या मागोदर मान कोणाचा स्थिर पद संख्यांचा नंतर y चा म्हणजे अगोदर संख्या लिहा -1 12 नंतर y चे सहगुणक 2 आणि -3 ओके अगोदर तिरकस गुणाकार असा करायचा म्हणजे -1 गुणिले -3 आणि हा गुणाकार करण्याच्या अगोदर कोणतं चिन्ह द्यायचं वजाबाकीचं आणि 12 गुणिले 2 ओके इथं काय होईल ऋण गुणिले ऋण धन आणि 3 एक 3 वजा 12 2 24 ओके त्यानंतर 3 वजा 24 24 मधून 3 गेले किती राहिले 21 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे dx ची किंमत किती आली -21 आता dy ची किंमत काढूया dy ची किंमत काढत असताना हे बोट y वरती ठेवायचं मग काय दिसतंय तुम्हाला x आणि संख्या मग अगोदर मान कोणाचा x चा नंतर शेवटी संख्याचा मग x चे सहगुण काय आहेत 1 2 संख्या -1 12 अगोदर कोणत्या संख्येचा गुणाकार काय करायचा 1 चा आणि 12 चा म्हणजे 1 गुणिले 12 हा गुणाकार करण्याच्या अगोदर कोणतं चिन्ह द्यायचं वजाचं नंतर -1 गुणिले 2 ओके 12 एक 12 वजाला वजा वजा 1 आणि 2 चा गुणाकार ऋण गुणिले धन ऋण 2 एक 2 म्हणजे 12 ऋण गुणिले ऋण धन 2 12 अधिक 2 किती झाले मग 14 dy ची किंमत किती आली 14 मग सुरुवातीला x ची किंमत काढूया काय ते सूत्र x म्हणून dx भागिले d dx ची किंमत किती आहे -21 भागिले d ची -7 7 एक 7 7 3 21 ऋण ऋण कॅन्सल झालं राहिलं काय फक्त 3 म्हणजे x ची किंमत किती आली 3 आता y ची काढूया मग y बरोबर सूत्र काय असेल dy भागिले d dy ची किंमत किती काढली आपण 14 भागिले d किती आहे -7 7 एक 7 7 2 14 म्हणजे 2 भागिले -1 म्हणजे y बरोबर -2 म्हणून काय म्हणायचं शेवटी उकल बरोबर 3 -2 ओके आहे ना सोपा अतिशय सोपा भाग आहे या सराव संचातील आणखी 3 उदाहरणे आहेत आपण पाहूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी माझं नंद मॅथ्स चॅनल सबस्क्राइब नाही केलं त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्या आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल.